Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to learn about distinguish between receipt and payment account and income and expenditure account. This is the ninth theory lecture of this topic. So let's start. Distinguish between receipt and payment account and income and expenditure account. या ठिकाणी पहिला आहे पॉइंट, पहिला कॉलम आहे पॉइंट, दुसरा कॉलम आहे रिसीट एंड पेमेंट अकाउंट, तिसरा कॉलम आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की रिसीट एंड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय फरक आहे. तर पहिला पॉईंट आहे टाइप्स ऑफ अकाउंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पर्सनल, रियल, नॉमिनल हे तीन प्रकारचे अकाउंट असतात. तर मग रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा रियल अकाउंट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. तर दुसरा पॉईंट आहे नेचर, इट इज सिमिलर टू कॅशबुक. हे कॅशबुक सारखं आहे. हे काय आहे? कॅशबुक सारखं आहे. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट, तिसरा पॉईंट आहे ऑब्जेक्ट, इट इज प्रिपेअर्ड टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. इट इज प्रिपेअर्ड टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. हे कशासाठी प्रिपेअर केलं जातं? टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनची समरी प्रेझेंट करण्यासाठी हे बनवलं जातं. इट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन द नेट रिझल्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि हे कशासाठी बनवलं जातं? तर हे काय कशासाठी? द नेट रिझल्ट ऑफ ऑल इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन्स. हे कशासाठी बनवलं जातं? टू असर्टेन द नेट रिझल्ट ऑफ ऑल इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन. इन्कम अँड एक्सपेंडिचरचे जे ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामधला जो नेट रिझल्ट काय आहे, म्हणजे सरप्लस झाला आहे का डिफिसिट झाला आहे, हे पाहण्यासाठी हे बनवलं जातं. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे ओपनिंग बॅलन्स, इट स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश बॅलन्स. हे कशाने स्टार्ट होतं? ओपनिंग कॅश बॅलन्सने स्टार्ट होतं. अँड बँक बॅलन्स ऑर बँक ओव्हरड्राफ्ट, इट स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स ऑर बँक ओव्हरड्राफ्ट. हे कशाने स्टार्ट होतं? तर हा ओपनिंग कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्सनी स्टार्ट होतं. किंवा बँक बॅलन्स नसेल तर मग काय असतो? बँक ओव्हरड्राफ्ट असतो. तर याच्याने स्टार्ट होतं. इट हॅज नो ओपनिंग बॅलन्सेस. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवर ओपनिंग बॅलन्सेस लिहिले जात नाहीत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्लोजिंग बॅलन्स. द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट्स कॅश इन हँड अँड कॅशड बँक ॲट द एंड ऑफ द गिवन पिरियड. क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करतं? क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट कॅश इन हँड आणि कॅशड बँक. ज्यावेळेस रिसीट अँड पेमेंट अकाउंट क्लोज केलं जातं, डेबिट बाजू जास्त असती ती कॅश कम्स इनची असती. रिसीट बाजू, डेबिट बाजू जास्त असेल तीच टाकतात क्रेडिटला. त्यातून क्रेडिटची म्हणजेच पेमेंटची बाजू मायनस केल्यानंतर जो बॅलन्स उरतो त्याला म्हणतात कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. तुम्ही 11वीला असताना 2 columnar कॅशबुक शिकले होते त्याच पद्धतीने. त्यानंतर सिम्पल कॅशबुक पण शिकले होते अगदी तसंच, ॲट द एंड ऑफ द गिवन पिरियड. द क्लोजिंग बॅलन्सेस रिप्रेझेंट्स आयदर सरप्लस ऑर डिफिसिट. आणि मग क्लोजिंग बॅलन्स काय रिप्रेझेंट करतं? क्लोजिंग बॅलन्स ऑफ दिस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय रिप्रेझेंट करतं? आयदर एकतर सरप्लस होतो किंवा डेफिसिट होतो. म्हणजे इन्कम इज एक्सेस दॅन एक्सपेंडिचर, त्यावेळेस सरप्लस होतो. आणि एक्सपेन्स जास्त असल्यावर काय होतो? डेफिसिट होतो. नेक्स्ट, सिक्स्थ पॉईंट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ऑल रिसीट अँड पेमेंट ड्युरिंग अ करंट इयर आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. ऑल रिसीट अँड पेमेंट्स ड्युरिंग द करंट इयर आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. सगळे रिसीट्स आणि सगळे पेमेंट्स काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. वेदर इट रेव्हेन्यू रिसीट ऑर कॅपिटल रिसीट,
जर ते रेव्हेन्यू असेल किंवा कॅपिटल असतील तरीही ते रेकॉर्ड केले जातात. तर याच्यामध्ये म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथं लिहून ठेवतो. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ओनली रेव्हेन्यू रिसीट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू करंट पिरियड आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. फक्त आणि फक्त करंट पिरियडशी रिलेटेड फक्त रेव्हेन्यू इन्कम्स आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स लिहिले जातात. पुढचं पॉईंट, नॉन कॅश आयटम्स आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. नॉन कॅश आयटम या ठिकाणी लिहिले जात नाही. उदाहरणार्थ डेप्रिसिएशन नॉन कॅश आयटम आहे, लिहिले जात नाहीत. त्यानंतर इन दिस अकाउंट नॉन कॅश आयटम्स लाईक बॅड डेट्स, डेप्रिसिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एटसेट्रा आर इन्क्लुडेड. आणि याच्यामध्ये नॉन कॅश आयटम्स कोणते कोणते, बॅड डेट लिहिलं जातं, डेप्रिसिएशन लिहिलं जातं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहिले जातात, याच्यामध्ये रेकॉर्ड केलं जातं. ओके, देन ऑल अकाउंट्स ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. सगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड जे जे असतात ते सगळं या रिसीट अँड पेमेंट अकाउंटला लिहिलं जातं. ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट, हे सगळं या ठिकाणी लिहिलं जातं. दिस अकाउंट कंटेन्स ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू नॉमिनल अकाउंट्स. आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड नॉमिनल अकाउंट्स, जे ट्रान्झॅक्शन नॉमिनल अकाउंटशी रिलेटेड आहे तेच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी लिहिले जातात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, पिरियड. इट इन्क्लूड्स अमाऊंट रिसिव्ड ऑर अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिवियस इयर, करंट इयर ऑर नेक्स्ट इयर. याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, अमाऊंट रिसिव्ड ऑर अमाऊंट पेड. याच्यामध्ये काय आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंटला काय लिहितो आपण, अमाऊंट रिसिव्ड किंवा अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड, म्हणजे कोणत्याही वर्षीची, मागच्या वर्षीची असो, चालू वर्षीची असो किंवा पुढच्या वर्षीची असो, कोणत्याही वर्षीची पेमेंट आली किंवा पेमेंट केलं ते रिसीट अँड पेमेंटला लिहिलं जातं. इन दिस अकाउंट अमाऊंट रिलेटेड टू करंट अकाउंट ओनली आर इन्क्लुडेड. आणि या अकाउंटमध्ये म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रिलेटेड अमाऊंट रिलेटेड टू करंट इयर आर ओनली इन्क्लुडेड. जी अमाऊंट रिलेटेड आहे करंट इयरशी, फक्त चालू वर्षाची, तेच लिहिलं जातं. मागच्या वर्षीचं आणि पुढच्या वर्षीचं लेस केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, लास्ट पॉईंट, बॅलन्स शीट. इट नीड नॉट बी नेसेसरी अकंपनीड बाय बॅलन्स शीट. अँड इट शोज अकंपनीड बाय बॅलन्स शीट. तर रिसीट अँड पेमेंट सोबत बॅलन्स शीट देण्याची गरज नाही, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर नेहमी बॅलन्स शीट सोबत प्रेझेंट करतात. म्हणजेच जसं ट्रेडिंग कन्सर्नचं जे फायनल अकाउंट असतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असतं, तसं नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं फायनान्शियल स्टेटमेंट्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट असतं. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.